हॅलो फ्रेंड्स, ग्रोवअप इन्स्टिट्यूटमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे. डिप्लोमा फोर्थ सेमिस्टरमधला आपला सब्जेक्ट आहे फ्लुइड मेकॅनिक्स, शॉर्ट फॉर्ममध्ये आपण त्याला FM असे म्हणतो, फ्लुइड मेकॅनिक्स. तर आज आपण फर्स्ट लेक्चरमध्ये त्याचं इंट्रोडक्शन बघणार आहे. इंट्रोडक्शन टू द फ्लुइड मेकॅनिक्स, व्हॉट इज मीन बाय फ्लुइड, फ्लुइड म्हणजे काय असतं, मेकॅनिक्स म्हणजे काय, फ्लुइड मेकॅनिक्स म्हणजे काय, फ्लुइड मेकॅनिक्स हा सब्जेक्ट आपण कुठून घेतला, कोणत्या ब्रांचमधून घेतला, हे सगळं आज आपण बघणार आहे. तर चला सगळ्यात पहिले स्टार्ट करूया फ्लुइडपासून. व्हॉट इज मीन बाय फ्लुइड, फ्लुइड म्हणजे काय. सगळ्यात पहिले आपल्याला माहिती पाहिजे की फ्लुइड म्हणजे काय. फ्लुइड मेकॅनिक्स हा सब्जेक्ट आपल्याला शिकायचा आहे, तर आपल्याला सगळ्यात आधी माहिती पाहिजे की व्हॉट इज मीन बाय फ्लुइड. फ्लुइड इज अ सब्स्टन्स which is capable of flow. एकदम सिंपल डेफिनेशन आहे फ्लुइडची. फ्लुइड इज अ सब्स्टन्स विच इज कॅपेबल ऑफ फ्लो. जो काही कोणी सब्स्टन्स फ्लो होत असेल त्याला काय म्हणतो आपण, फ्लुइड. आता बघा मित्रांनो, कोणता सब्स्टन्स फ्लो होतो. आता आपण रोज आपण बघतो के आपल्याकडे दोन टाईपचे सबस्टन्स आहे जे फ्लो होतात. एक आहे लिक्विड आणि दुसरे आहे गॅसेस, बरोबर. काही जणांना वाटत असेल की फ्लुइड म्हणजे फक्त लिक्विड असतं, तर तसं नाही. तर फ्लुइड म्हणजे काय, असं सबस्टन्स जे की फ्लो होतं. अ सबस्टन्स विच इज कॅपेबल ऑफ फ्लो, असं सबस्टन्स जे की फ्लो होणार. जो कोणता सबस्टन्स फ्लो होत असेल त्याला म्हणतो आपण फ्लुइड. आता सॉलिड बॉडी, सॉलिड बॉडी कुठं फ्लो होत असते का, तर नाही, सॉलिड बॉडी फ्लो होत नाही, म्हणून ते फ्लुइडमध्ये येणार का, नाही. पण लिक्विड आणि गॅसेस, लिक्विड आणि गॅसेस दोन्ही पण सबस्टन्स काय, फ्लो होतात. म्हणून फ्लुइडचे डेफिनेशन काय आहे, सबस्टन्स विच इज कॅपेबल ऑफ फ्लो. म्हणून लिक्विडसुद्धा फ्लो होतो, गॅसेससुद्धा फ्लो होतो. लिक्विड जसं की आपलं आपण रिव्हर बघतो, नदी बघतो, त्याच्यामध्ये आपल्याला काय दिसतं की लिक्विड फ्लो होताना दिसतं. सपोज आपण पाणी जरी खाली सांडणं किंवा मग पावसाचं जे पाणी असतं, रेन वॉटर जे असतं, ते पण रोडवरनं आपल्या फ्लो होत राहतं. म्हणून लिक्विड काय येतं, ते पण काय असतं, फ्लो होत राहतं. फ्लो होतं म्हणून त्याला आपण म्हणतो फ्लुइड, कॅपेबल ऑफ फ्लो. त्याचबरोबर गॅसेस, आता आपल्या बाजूला जी एअर आहे ती पण काय, फ्लो होती आहे. एकीकडून दुसरीकडे, दुसरीकडून तिसरीकडे, अशी ती एका ठिकाणी थांबत नाही, थांबलेली नाही, ती कंटिन्युअसली फ्लो होत आहे. म्हणून गॅसेससुद्धा कशात येतं, फ्लुइडमध्ये. म्हणून फ्लुइडचे दोन टाईप पडतात, एक असतं लिक्विड, दुसरं असतं गॅसेस. पण आता शिकायचं काय, तर बघा फ्लुइड मेकॅनिक्समध्ये जे काही लिक्विडशी रिलेटेड आहे, लिक्विडविषयी आपण जे काही शिकणार, लिक्विडविषयी जे काही आपण शिकणार, लिक्विडच्या जे काही प्रॉपर्टीज आहे, कोणत्या कोणत्या टाईपचे प्रॉपर्टी आपण फ्लुइडवर अप्लाय करतो, ते सगळं आपण शिकणार याच सब्जेक्टमध्ये, ज्याचं नाव आहे फ्लुइड मेकॅनिक्स. फ्लुइड मेकॅनिक्समध्ये आपण काय शिकणार, लिक्विडविषयी शिकणार. आणि फ्लुइडचा जो दुसरा पार्ट आहे ज्याचं नाव आहे गॅसेस, बरोबर, गॅसेसविषयी आपण आधीच शिकलो थर्मल इंजिनिअरिंगमध्ये. थर्मल इंजिनिअरिंग आपल्याला थर्ड सेमिस्टरमध्ये हा सब्जेक्ट होता थर्मल इंजिनिअरिंग, ज्याच्यामध्ये आपण गॅसेसविषयी इन्फॉर्मेशन बघितली. तिथे कुठेच लिक्विडचा आपल्याला हे आला नाही, तिथे पूर्णपणे काय शिकलो आपण, गॅसेस शिकलो, बरोबर. गॅसेसविषयीची इन्फॉर्मेशन आपण कशामध्ये शिकलो, थर्मल इंजिनिअरिंगमध्ये. आणि लिक्विडविषयी आपण कशात शिकलो, तर फ्लुइड मेकॅनिक्समध्ये. लिक्विडविषयी आपण कुठं शिकणार, तर फ्लुइड मेकॅनिक्समध्ये. फ्लुइड इज अ सबस्टन्स विच इज कॅपेबल ऑफ फ्लो. बघा एकदम सिंपल डेफिनेशन, व्हॉट इज मीन बाय फ्लुइड. फ्लुइड इज डिफाइंड ॲज अ सबस्टन्स विच इज कॅपेबल ऑफ फ्लो. किंवा याची अजून एक डेफिनेशन आपल्याला करता येईल, इट इज ऑल्सो डिफाइंड ॲज अ सबस्टन्स विच कंटिन्युअसली डिफॉर्म. कंटिन्युअसली काय होत राहणार, ते डिफॉर्म होत राहणार, ते शेप अँड साईज त्याचं चेंज होत राहणार, कंटिन्युअसली चेंज होत राहणार, अंडर द ॲक्शन ऑफ शिअर ऑर टेंजेन्शियल स्ट्रेस. जास्त करून आपल्याला शिअर स्ट्रेस इथे लक्षात ठेवायचं आहे, ड्यू टू द ॲक्शन ऑफ शिअर स्ट्रेस. पण इम्पॉर्टंट डेफिनेशन जी आपल्याला विचारली जाते ती काय, फ्लुइड इज अ सबस्टन्स. एकदम सिंपल डेफिनेशन, फ्लुइड इज अ सबस्टन्स विच इज कॅपेबल ऑफ फ्लो. जो काही फ्लो होत राहणार त्याला आपण म्हणतो फ्लुइड. तर फ्लुइडचे दोन टाईप बघितले आपण, एक आहे लिक्विड, दुसरा आहे गॅसेस. लिक्विडविषयी शिकणार आपण फ्लुइड मेकॅनिक्स अँड हायड्रॉलिक्समध्ये, गॅसेसविषयी शिकणार आपण थर्मल इंजिनिअरिंगमध्ये. आता फ्लुइड मेकॅनिक्स हा आपला मेकॅनिकलचा सब्जेक्ट आहे, आणि हायड्रॉलिक्स जो आहे तो सिव्हिलचा सब्जेक्ट आहे. म्हणून आपण लिहिलं तर फ्लुइड मेकॅनिक्स अँड हायड्रॉलिक्स. चला आता फ्लुइड म्हणजे काय ते समजलं, आता बघूया फ्लुइड मेकॅनिक्स म्हणजे काय. व्हॉट इज मीन बाय फ्लुइड मेकॅनिक्स, व्हॉट इज मीन बाय फ्लुइड
मेकॅनिक्स। आता अपन सेकंड सेमिस्टर मध्ये असताना सुद्धा मेकॅनिक्स हा सब्जेक्ट अपन शिकला होता। मेकॅनिक्स काय आपली ब्रांच आहे सायन्सची ज्याच्यामध्ये अपन स्टडी केली ती बॉडी ऍट रेस्ट ऍज वेल ऍज इन मोशन। ज्या बॉडी रेस्ट कंडिशन मध्ये असन किंवा मोशन कंडिशन मध्ये असन त्याची स्टडी करण्यालाच आपण काय म्हणतो मेकॅनिक्स। सो फ्लूइड मेकॅनिक्स काय असणार, इट इज द ब्रांच ऑफ सायन्स, ब्रांच ऑफ सायन्स, इट इज द ब्रांच ऑफ सायन्स विच डील्स विथ, विच डील्स विथ द स्टडी ऑफ फ्लूइड। बघा मेकॅनिक्स म्हणजे काय, एक तर रेस्ट कंडिशनमध्ये असेल स्टॅटिक कंडिशन किंवा मूव्हिंग कंडिशन म्हणजेच मोशनमध्ये असेल बरोबर। इट इज द ब्रांच ऑफ सायन्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ फ्लूइड ॲट रेस्ट, ॲट रेस्ट ऑर इन मोशन, ॲट रेस्ट ऑर इन मोशन। ह्यालाच काय म्हणतो आपण, या स्टडीला आपण म्हणतो फ्लूइडची स्टडी करायची आहे, जे की एक तर रेस्ट कंडिशनमध्ये असू शकतं किंवा मग मोशन कंडिशनमध्ये असणार। द स्टडी ऑफ फ्लूइड ॲट रेस्ट ऑर इन मोशन इज कॉल्ड ॲज फ्लूइड मेकॅनिक्स। फ्लूइड मेकॅनिक्स कशाची ब्रांच आहे, तर एक सिम्पल टॉपिक आपला जो मेकॅनिक्स, मेकॅनिक्स कुठून आला तर सायन्स, इट इज द ब्रांच ऑफ सायन्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ फ्लूइड। स्टडी करायची कशाची, आपल्याला फ्लूइडची स्टडी, फ्लूइड मेकॅनिक्स या सब्जेक्टमध्ये आपल्याला कशाची स्टडी करायची आहे, फ्लूइडची, जे कसं राहणार एक तर रेस्ट कंडिशनमध्ये किंवा मग मोशन कंडिशन। आता रेस्ट कंडिशन म्हणजे काय, सपोज आपलं डॅम वॉटर, डॅम आपण बघितलं असं डॅम वॉटर, किंवा आपली जी वॉटर टँक राहती, वॉटर टँक प्रत्येक बिल्डिंगच्या वरती सुद्धा आपली एक टँक राहती वॉटरची, जिथून आपल्याला वॉटर सप्लाय होतं, किंवा डॅम वॉटर बरोबर। एक आहे रेस्ट कंडिशनमधले, त्याचबरोबर मोशन म्हणजे कोणतं, रिव्हर वॉटर, रिव्हर वॉटर, नदीचं पाणी जे आहे ते कसं आहे मोशन कंडिशनमधलं रिव्हर वॉटर। तर याची जी आपण स्टडी करणार ती कशात करणार आहे आपण, फ्लूइड मेकॅनिक्स या सब्जेक्टमध्ये। तर आता आपण काय केलेलं आहे, फ्लूइड मेकॅनिक्सला काही टाईप्समध्ये आपण डिवाईड केलेलं आहे, जसं मेकॅनिक्स होतं स्टॅटिक कंडिशन, डायनॅमिक कंडिशन, कायनेमॅटिक, तसंच आपण फ्लूइड मेकॅनिक्सला सुद्धा आपण डिवाइड केलेलं आहे, फ्लूइड मेकॅनिक्सला सुद्धा आपण काय केलेलं आहे डिवाइड केलेलं आहे। बघा एक तर असणार स्टॅटिक, दुसरं असणार आपलं कायनेमॅटिक्स किंवा मग कायनेटिक्स, आणि तिसराच आपण घेतो इथे डायनॅमिक्स। ये मेन ब्रांचेस आहे, मेन तीन ब्रांचेस आहे डायनॅमिक्स, स्टॅटिक, कायनेमॅटिक्स अँड डायनॅमिक्स। आता बघा फ्लूइड मेकॅनिक्समध्ये आपण या तीन ब्रांचेसविषयी स्टडी करणार आहे। एक म्हणजे स्टॅटिक, स्टॅटिक म्हणजे काय, ॲट रेस्ट कंडिशन, ॲट रेस्ट कंडिशन। कायनेमॅटिक्स म्हणजे काय, कायनेमॅटिक्स म्हणजे काय, ज्याच्यामध्ये आपण शिकतो मोशन कंडिशनविषयी, मोशन विदाऊट फोर्सेस, मोशन विदाऊट कन्सिडरिंग द फोर्सेस, कोणत्याच टाईपचे आपण फोर्सेस याच्यामध्ये कन्सिडर नाही करणार, फक्त आणि फक्त फ्लूइडच्या मोशनविषयी आपण स्टडी करणार, ते राहत झालं कायनेमॅटिक्समध्ये। आणि तिसरं आहे आपलं डायनॅमिक्स, डायनॅमिक्स म्हणजे काय, ते पण आपलं असणार मोशनमध्ये पण कन्सिडरिंग द फोर्सेस, बट कन्सिडरिंग द फोर्सेस, फोर्सेस आपण कन्सिडर करणार, प्रेशर फोर्सेस इथे आपण कन्सिडर करणार, कायनेमॅटिक्समध्ये आपण प्रेशर फोर्सेस आपण कन्सिडर नाही करणार, डायनॅमिक्स म्हणजेच काय आपला फोर्स, डायनॅमिक्स म्हणजेच काय आपला फोर्स, म्हणून इथे फोर्स येणार आणि मोशनसुद्धा येणार। कायनेमॅटिक्स म्हणजे फक्त आणि फक्त मोशन असणार, फोर्सेस नसणार। आणि स्टॅटिक म्हणजे काय, ॲट रेस्ट कंडिशन, ओनली ॲट द रेस्ट कंडिशन। बघा फ्लूइड मेकॅनिक्स इज डिवायडेड इन टू फ्लूइड स्टॅटिक्स अँड फ्लूइड कायनेटिक्स। कायनेटिक्स म्हणजेच काय आपलं मोशन कंडिशनमध्ये, फ्लूइड कायनेटिक्स म्हणजे काय आपलं मोशन कंडिशन। आता फ्लूइड कायनेटिक्सलाच आपण दोन ब्रांचमध्ये डिवाइड केलं, एक आहे फ्लूइड डायनॅमिक्स आणि एक आहे फ्लूइड कायनेमॅटिक्स। आता बघा लक्षात करा, डायनॅमिक्स, डायनॅमो म्हणजे काय आपलं फोर्स येणार, डायनॅमो, डायनॅमिक्स म्हणजे काय फोर्स, कन्सिडरिंग द कॉज ऑफ मोशन, कन्सिडरिंग द कॉज ऑफ मोशन म्हणजेच काय फोर्स, कॉज ऑफ मोशन म्हणजे काय फोर्सेस, कॉज ऑफ मोशन, मोशन कशामुळे क्रिएट झालं तर फोर्समुळे, म्हणून आपण काय इथे कन्सिडरिंग द कॉज ऑफ मोशन म्हणजेच कन्सिडरिंग द फोर्सेस, अँड विदाऊट कन्सिडरिंग द कॉज ऑफ मोशन म्हणजे विदाऊट कन्सिडरिंग द फोर्सेस, फोर्सेस कन्सिडर होत
नाही त्याला म्हणतो आपण कायनेमॅटिक्स फोर्सेस कन्सिडर होतात त्याला म्हणतो आपण डायनॅमिक्स. तर अशा प्रकारे आपण फ्लुइड मेकॅनिक्सला इथे डिवाइड केलेलं आहे. तर हेच होतं आपलं बेसिक की आपल्याला शिकायचं काय काय बरोबर. आता फ्लुइड स्टॅटिक म्हणजेच काय, ॲट रेस्ट कंडिशनमध्ये याच्यामध्ये आपण वेगवेगळे टाईपचे म्हणजे आपले प्रेशर फोर्सेस, प्रेशर विषय आपण इथे शिकणार आहे. मग त्यात एक लॉ येतो आपल्याला पास्कल्स लॉ, पास्कल्स लॉ विषय आपण इथे शिकणार आहे. त्याचबरोबर द फ्लुइड कायनेटिक्सला आपण इथे फ्लुइड कायनेमॅटिक्स आणि फ्लुइड डायनॅमिक्समध्ये डिवाइड केलेलं आहे. द फ्लुइड कायनेमॅटिक्समध्ये काय येणार, व्हेरियस टाईप्स ऑफ फ्लोज, टाईप्स ऑफ फ्लो, मोशनमध्ये जे काही येणार, जे काही मोशनमध्ये असणार विदाउट फोर्सेस त्याला म्हणतो आपण कायनेमॅटिक्स. आणि जिथे फोर्सेस कन्सिडर होणार तिथे काय येणार डायनॅमिक्स. आणि ह्याचा आपण शिकणार आहे बर्नौलीज इक्वेशन. आपले सिलेबसचे टॉपिक आहेत हे बर्नौलीज इक्वेशन, इम्पॉर्टंट टॉपिक आहे फ्लुइड डायनॅमिक्समध्ये बर्नौलीज इक्वेशन. अशा टाईपमध्ये आपण याला डिवाइड केलेले. तर आपल्याला याचे बेसिक बेसिक डेफिनेशन पण कधी कधी विचारले जाऊ शकते. तर बघा आत्ताच आपण बघितलं, बघा काय आहे फ्लुइड मेकॅनिक्स. फ्लुइड मेकॅनिक्स इट इज द ब्रांच ऑफ सायन्स, इट इज द ब्रांच ऑफ सायन्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ फ्लुइड, स्टडी करायचे फ्लुइडची जे की कसं, विच इज ॲट रेस्ट ऑर इन मोशन. एक तर रेस्ट कंडिशनमध्ये असन किंवा मोशन कंडिशनमध्ये असन. त्याचबरोबर आता फ्लुइड स्टॅटिक्स, स्टॅटिक म्हणजे काय, ॲट रेस्ट कंडिशन, इट डील्स विथ द स्टडी ऑफ फ्लुइड. बघा प्रत्येककडे आपण काय करणार, स्टडी ऑफ फ्लुइड, प्रत्येक ब्रांचमध्ये आपण काय करणार फ्लुइडची स्टडी करणार आहे. आता स्टॅटिकमध्ये काय राहणार, फ्लुइड कसं राहणार, रेस्ट कंडिशनमध्ये, ॲट रेस्ट कंडिशन. फ्लुइड कायनेटिक्स, फ्लुइड कायनेटिक्समध्ये काय करणार आपण, इट डील्स विथ द स्टडी ऑफ फ्लुइड, याच्यामध्ये पण आपण फ्लुइड विषय स्टडी करणार पण कसं, विच इज इन मोशन कंडिशन. त्याचबरोबर आता नेक्स्ट फ्लुइड कायनेटिक्सचे दोन पार्ट आपण बघितले, एक आहे फ्लुइड कायनेमॅटिक्स आणि दुसरं आहे फ्लुइड डायनॅमिक्स. आता फ्लुइड कायनेमॅटिक्स इट इज द इट डील्स विथ द स्टडी ऑफ फ्लुइड विच इज इन मोशन विदाउट विदाउट कन्सिडरिंग द कॉज ऑफ मोशन, किंवा मग डायरेक्ट डायरेक्ट असं सुद्धा म्हणता येईल विदाउट कन्सिडरिंग द फोर्सेस, विदाउट कन्सिडरिंग द फोर्सेस. आणि डायनॅमिक्स म्हणजेच काय, इथं फक्त आपल्याला लक्ष द्यायचं, इट डील्स विथ द स्टडी ऑफ फ्लुइड विच इज इन मोशन. बघा डील्स विथ द स्टडी ऑफ फ्लुइड विच इज इन मोशन, मोशनमध्ये तर असणारच, बट विथ कन्सिडरिंग द फोर्सेस, विथ कन्सिडरिंग द फोर्सेस, किंवा मग त्यालाच म्हणता येईल कॉज ऑफ मोशन, विथ कन्सिडरिंग द फोर्सेस किंवा कॉज ऑफ मोशन. इथे लक्षात ठेवायचं डायनॅमिक्समध्ये विथ फोर्सेस, कायनेमॅटिक्समध्ये विदाउट फोर्सेस. कायनेटिक्स म्हणजेच काय, मोशनमध्ये असं, स्टॅटिक म्हणजेच काय, रेस्ट कंडिशनमध्ये. एकदम सिम्पल डेफिनेशन आपल्याला इथे विचारलं जाऊ शकते दोन मार्कासाठी, व्हॉट इज मीन बाय फ्लुइड स्टॅटिक्स, व्हॉट इज मीन बाय फ्लुइड कायनेटिक्स, व्हॉट इज मीन बाय फ्लुइड कायनेमॅटिक्स, व्हॉट इज मीन बाय फ्लुइड डायनॅमिक्स, असे बेसिक आपल्याला विचारलं जाऊ शकते. किंवा मग एक सिम्पल क्वेश्चन आपल्याला विचारलं जाऊ शकतो, व्हॉट इज मीन बाय फ्लुइड, डिफाईन फ्लुइड, एक्सेट्रा. किंवा एक्झाममध्ये नाही तर इंटरव्ह्यूमध्ये या टाईपचे क्वेश्चन आपल्याला विचारले जाऊ शकते. हे जे काही बेसिक आपण शिकतो, प्रत्येक सब्जेक्टचा आपल्याला बेसिक माहिती पाहिजे, त्याचं ओरिजिन माहिती पाहिजे. जसं आपण आत्ता बघितलं फ्लुइड मेकॅनिक्स कुठून आला, तर सायन्समधून आला, सायन्समध्ये कुठून आलं फिजिक्स, फिजिक्स नंतर मेकॅनिक्स, आणि मेकॅनिक्सचाच पुढचा पार्ट, मेकॅनिक्सलाच आपण डिवाइड केलेलं आहे. फ्लुइड मेकॅनिक्समध्ये आलो मग आपण, आता फ्लुइड मेकॅनिक्स म्हणजेच काय, मेकॅनिक्सचाच हा पार्ट आहे. आता मेकॅनिक्समध्ये आपण सॉलिड बॉडी विषय स्टडी केली, मेकॅनिक्सचाच पुढचा पार्ट होता आपला स्ट्रेंथ ऑफ मटेरियल. बरोबर, स्ट्रेंथ ऑफ मटेरियल आपला पुढचा पार्ट होता मेकॅनिक्सचा, तो होता सॉलिड बॉडीसाठी आणि त्यातल्या त्यात इलास्टिक बॉडीजसाठी. पण आता आपल्याला काय शिकायचं आहे, फ्लुइड मेकॅनिक्स. बघा सगळ्यात पहिले आपण नाइंथमध्ये आपण शिकलो, नाइंथ टेंथमध्ये सायन्स विषय शिकलो, त्यानंतर एटपर्यंत समजा आपण सायन्स विषय शिकलो. मग नंतर नाइंथमध्ये आल्यावर सायन्स आपला डिवाइड झाला तीन ब्रांचेसमध्ये, एक होता फिजिक्स, दुसरा होता केमिस्ट्री आणि तिसरा बायोलॉजी. आता इंजिनिअरिंगमध्ये आल्यानंतर बायोलॉजीसोबत आपला काही संबंध राहिला नाही, बायोलॉजी पूर्णपणे इथून डिलीट झाला. बरोबर, आपण शिकत होतो बेसिक सायन्स आणि ॲप्लाइड सायन्समध्ये फिजिक्स आणि केमिस्ट्री, त्यातूनच आता मेन सब्जेक्ट कोणता राहतो आपला, फिजिक्स. केमिस्ट्री फक्त आपला मटेरियलच्या प्रॉपर्टीजसाठी आपण इथे इंजिनिअरिंगमध्ये घेतलेला आहे, पण मेन सब्जेक्ट कोणता आहे आपला, फिजिक्स. फिजिक्समधूनच आपला नेक्स्ट टॉपिक आला होता, नेक्स्ट सब्जेक्ट आला होता, ज्याचं नाव होतं मेकॅनिक्स.
मेकॅनिक्स मध्ये आपण फक्त रिजिड बॉडी विषय स्टडी केली, रिजिड बॉडी मेकॅनिक्स मध्ये फक्त आपण रिजिड बॉडी विषय स्टडी केली, त्यातूनच आता दोन पार्ट पडतात मेकॅनिक्सचे। पुढे जाऊन बघा, एक येणार आता मेकॅनिक्सचाच पुढचा पार्ट राहणार फ्लूइड मेकॅनिक्स, बरोबर, फ्लूइड मेकॅनिक ज्याच्यामध्ये आपण स्टडी करणार फ्लूइड विषयी। आता फ्लूइड विषयी आपण कशामध्ये स्टडी करणार, फ्लूइड मेकॅनिक्स मध्ये। पण त्याचबरोबर अजून एक जो आपण सब्जेक्ट बघितला ज्याचं नाव होतं स्ट्रेंथ ऑफ मटेरियल, थर्ड सेमिस्टरचा सब्जेक्ट होता स्ट्रेंथ ऑफ मटेरियल। यामध्ये आपण काय बघितलं, यामध्ये आपण बघितलं इलास्टिक बॉडीज अप टू द इलास्टिक लिमिट, इलास्टिक बॉडीज पर्यंतच आपण याच्यामध्ये स्टडी केली होती, त्याच्या पुढे आपण गेलेलो नाही। आता एक आपला नवीन सब्जेक्ट येणार ज्याचं नाव आहे थेअरी ऑफ मशीन, थेअरी ऑफ मशीन। हा पण आपला मेकॅनिक्सचाच पुढचा पार्ट आहे, मेकॅनिक्सचाच पुढचा पार्ट आहे ज्याच्यामध्ये आपण कन्सिडर करणार आहे मोशन, मोशन कन्सिडर करणार आहे, म्हणजेच काय आपलं कायनेमॅटिक्स, किंवा याला दुसरंच नाव आपण सुद्धा असं देऊ शकतो की कायनेमॅटिक्स ऑफ, कायनेमॅटिक्स ऑफ मशीन। अशा प्रकारे आपले ब्रांचेस ओपन होतात मेकॅनिक्सपासून फ्लूइड मेकॅनिक्स, स्ट्रेंथ ऑफ मटेरियल आणि थेअरी ऑफ मशीन। तर हे होतं आपलं बेसिक इंट्रोडक्शन अबाउट द फ्लूइड मेकॅनिक्स। व्हिडिओ जर आवडला असेल मित्रांनो तर नक्कीच शेअर करा, लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।